पिंपरी चिंचवडच्या चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनीच विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित सहाय्यक पोलीस फौजदार रामनाथ पालवे याची तडकाफडकी निलंबन करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी दिलेत. रामनाथ पालवे हे चाने चौकीत कार्यरत आहेत. 36 वर्षीय पीडित महिला 10 ऑक्टोबर रोजी पतीविरोधात तक्रार द्यायला आली होती, तेव्हा पालवेंनी मी आहे घाबरू नका असा आधार देत त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 2 वाजता मुलाच्या नंबरवर फोन करून आईकडे फोन द्यायला लावत विचारपूस करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आय लव्ह यू म्हणाला. त्यानंतर पीडित महिलेने पालवे विरोधात रात्री उशिरा चिखली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयात 10 तारखेला चिखली पोलीस ठाण्याची स्थापना झाली, त्यानंतर हा तिसरा गुन्हा दाखल झालाय. दरम्यान शनिवारी सहाय्यक पोलीस फौजदार रामनाथ पालवे याला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी दिलेत. आम्ही आहे ना, माझे नवरा आहे ना घरी आला, घरी येऊन आहे ना दरवाजे 5 वेळा आहे ना त्यांनी लाट मारला, मारल्यानंतर आहे ना आम्ही उघडला नाही, उघडले नाही मग नंतर आहे ना खिडकी तोडला आणि खिडकी तोडून काय तर हातामध्ये घेऊन हाणाय लागले होते, त्यामुळे मुलाला पण घाणघाण शिवी दिला, मुलाला पण मारून टाकतो म्हटला, त्यामुळे आम्ही उघडलाच नाही. नंतर तो गेला पळून, गेल्यानंतर आपण पोलीस लोक काय तर करल आपल्याला आधार म्हणूनच आपण आहे ना तिकडे गेला ठाण्याला गेला. ठाण्याला गेल्यानंतर आणि पोलीस पण तिथं नव्हते, नंतर आहे ना फोन केला, तिथं फोन केल्यानंतर त्यांनी आले 15-20 मिनिटात आल्यानंतर आहे ना ॲक्शन घेतलं, त्यांनी लिहून घेतलं सगळं, लिहून घेतल्यानंतर आहे ना 2-3 केस आले. आल्यानंतर नंतर आम्ही बाहेर आले, बाहेर आल्यानंतर आहे ना खुर्चीवर बस म्हटलं, खुर्चीवर बसले आपण, बसल्यानंतर आहे ना मुलं मी सगळे मिळूनच बसले होते, मुलाला म्हटलं तुम्ही बसा इथं आणि तुम्ही या इकडं रूममध्ये, म्हणूनच मला रूममध्ये घेऊन गेला आतमध्ये. आतमध्ये घेऊन मग माझे कांद्यावर हात टाकला त्यांनी, हात टाकून काय तुम्हाला त्रास झाले काय असं विचारला. मी म्हटलं माझ्या नवऱ्याचे त्रास आहे, माझ्या नवरा असा तसा करते सगळे म्हणूनच मी सांगितलं. जबकी आयुक्तालय पिंपरी चिंचवड 15 ऑगस्ट से यहाँ से चालू हो गया है, तो पुलिस लोग हमारा रक्षा करने से बजाय ये तो पुलिस ही हमारे ऊपर ऐसे अन्याय कर रहे हैं, तो महिला जाए किधर, किससे हम अपना न्याय मांगे. तो हम मुख्यमंत्री से भी ये कहना चाहते हैं कि गृह खाता उनके पास है तो वो उन्होंने भी राजीनामा देना चाहिए और जिस फौजदार ने ऐसी बात की है उसको सस्पेंड करना चाहिए.